कोल्हापूर येथे आतापर्यंत 3 रुग्ण कोरोना बाधित आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील लोकांनी घाबरू नये आणि घराबाहेर अजिबात बाहेर न पडता शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले. त्यांनी सांगितले की आज अखेर 394 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 3 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोणी घाबरू नये. मात्र ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असतील तर लगेच शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्या. नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये 3 केसेस आढळून आलेले आहेत. परंतु मला लोकांना विनंती करायची आहे की मुंबई, पुणे किंवा देशभरातून जे कोल्हापूरमध्ये लोकं आलेले आहेत, अनेकांचं 14 दिवसाचं क्वारंटाईन पूर्ण झालेलं आहे. परंतु पुन्हा एकदा आम्हाला प्रशासन म्हणून सर्वांना विनंती करायची की लक्षणं असतील, ताप, सर्दी, खोकला किंवा त्या ठिकाणी त्याची लक्षणं असतील तर त्वरित आपण आमच्या रुग्णालयामध्ये संपर्क साधावा. कारण की तब्बल या गेल्या 20 दिवसांमध्ये आपण 394 स्वॅब्स या ठिकाणी घेतले. त्यामध्ये फक्त 3 पॉझिटिव्ह आलेले आहेत. राहिलेले निगेटिव्ह आणि रिजेक्टेडमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे काळजीचं कारण नाही. परंतु पुढचा धोका टाळायचा असेल तर आत्ता ज्याला या पद्धतीची लक्षणं असतील त्यांना माझी नम्र विनंती आहे की कृपा करून आपण IGM इचलकरंजी जे असेल, गडिंग्लज असेल किंवा CPR असेल इथे संपर्क साधावा. आणायची व्यवस्था लागत असेल तर आम्ही आणून तुम्हाला घरी परत सोडायची व्यवस्था त्या ठिकाणी करतो. परंतु मला पुन्हा पुन्हा सांगायचं आहे की हे लक्षण असेल तर पहिला धोका हा तुमच्या घरच्यांना आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि मग थोडं जरी लक्षण असेल तरी आमच्या व्हॉट्सॲप नंबरला आपण सांगा, आरोग्य केंद्राला संपर्क साधा. आम्ही तुम्हाला गावातून CPR आणून CPR परत सोडेपर्यंत सगळी व्यवस्था करतो. परंतु हा संसर्ग वाढवायचा नसेल तर आपण दक्षता जी घ्यायची आहे ती दक्षता घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून माझी पुन्हा आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण त्वरित अशी काही लक्षणं असतील तर आमच्याशी संपर्क साधावा.